औरंगाबाद येथे शिवाजी महाराजांचे पोस्टर काढल्याने दगडफेक. औरंगाबाद येथील पुंडलिक नगर मध्ये बॅनर काढल्या असल्याने तिथे दगडफेक सुरू होती. आता शांतता असून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शिवरायांचे बॅनर फाडल्या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर फाडल्याने 2 गटात तणाव सुद्धा निर्माण झाला होता. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश लोखंडे नावाच्या तरुणाने शिवाजी महाराजांचे पोस्टर काढले असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर DCP दीपाली धाटे यांनी येथे घडलेल्या घटना अत्यंत निंदनीय आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे अटकही करण्यात आली आहे. आपली जी शिस्त आहे त्या शिस्तीप्रमाणे शांतता राखावी व इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन दीपाली धाटे यांनी केले आहे. पाहूया त्या व्यवस्थेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप इंगळे यांनी. औरंगाबाद शहराची DCP डॉक्टर दीपाली धाटे मी आपल्या सर्वांना आवाहन करते की महापुरुषांच्या बॅनरवरून जो काही इश्यू झाला होता त्या संदर्भातले सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता पाळावी आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं शहर हे शांतताप्रिय आहे आणि त्याला शांतताप्रियच आपण ठेवूयात. पोलिसांना कृपा करून सर्वांनी सहकार्य करा आणि आम्ही वारंवार सांगतो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू.